दिवसभर थकल्यासारखं वाटतंय का, किंवा कंबरदुखीचा काही त्रास असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल, किंवा हाडांच्या काही समस्या असतील, तर ह्या सर्वांवरती एक रामबाण उपाय म्हणून आज आपण एक एनर्जी ड्रिंक घरगुती पद्धतीने बनवणार आहोत. बिस्किटऐवजी ही एक तळलेल्या खारीकची बरणी आपण प्रवासात वापरू शकतो. तर हे एनर्जी ड्रिंक कसं बनवायचं हे आपण पाहतोय, तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर यासाठी मी इथे 1/2 किलो तुकडा खारीक घेतलेली आहे. ही आयतीच तुकडा खारीक आहे की जिचे तुकडे केलेले असतात ऑलरेडी. ही 1/2 किलो अशी तुकडा खारीक मी इथे घेतलेली आहे. ही तुकडा खारीक जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही रेग्युलर जी खारीक मिळते ती कढईमध्ये छान भाजून घेऊ शकता. थंड झाल्यानंतर तिचे या पद्धतीने तुम्ही तुकडे करू शकता. आता खारकेचे हे जे तुकडे असतात ह्या तुकड्यांमध्ये सुद्धा जो काही देठाचा सुरुवातीचा जो भाग असतो तो या पद्धतीने असा कडक असतो. भाजल्यानंतर किंवा खारीक तळल्यानंतर सुद्धा त्याचा कडकपणा जात नाही आणि तो खारीक पूडमध्ये असा कडकड लागतो, चावला जात नाही. म्हणूनच हा जो खारकेचा जो देठाकडचा भाग आहे थोडासा फुलांच्या आकाराचा दिसतो, तो काढून टाकायचा आहे आपल्याला. आता एनर्जी ड्रिंक बनवण्यासाठी मी इथे कढई घेतली आहे आणि कढईमध्ये 2 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे. मंद गॅसवरती खसखस साधारणतः 1/2 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे. त्यानंतर ती काढून घ्यायचे व त्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून पुन्हा तूप घातलंय. तूप साधारण गरम झालं की त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात खारीक घालायचे व एकसारखी हलवत ती छान तुपामध्ये तळून घ्यायची. स्लो गॅसवरती अशी या पद्धतीने खारीक तुपामध्ये तळल्यामुळे ती छान फुलते व टेस्टलाही छान लागते. खाण्याचे अनेक फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. शरीरातील ऊर्जा वाढवणे, स्नायू मजबूत करणे, डिटॉक्स करणे किंवा हाडांचं आरोग्य उत्तम ठेवणं, त्याचबरोबर त्वचा चमकदार बनवणं, असे एक नाही तर अनेक फायदे खारीक खाण्याचे आहेत. तर याच पद्धतीने आता सर्व खारीक मी तुपामध्ये तळून घेतेय. तुम्हाला इथे दिसत असेल कदाचित की खारीक छान फुललेली आहे तुपामध्ये. तर आता इथे मी 1/2 किलो खारीक तळून घेतलेली आहे, पण आता याची पावडर करताना मी 1/2 किलो न करता 1/4 किलो खारकेचीच इथे मी पावडर करते. आता सर्वात प्रथम आपण खसखसची पूड करून घेतलेली आहे. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजू बदामचा सुद्धा वापर करू शकता. आता खारीकची आपण पूड तयार करून घेतोय. तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये याप्रमाणे थोडी थोडी खारीक घालायची व खारकेची पूर्ण अशी पूड करून घ्यायची. बारीक अशी पूड करून घ्यायची खारकेची की जेणेकरून ती दुधामध्ये घातल्यानंतर छान अशी ती एकजीव होईल. या पद्धतीने खारीकची पावडर व खसखसची पूड सगळी आपण मिक्स करून घेणार आहोत व एका बरणीमध्ये आपण ही पूड भरून ठेवणार आहोत. ही पूड आरामात महिनाभर उत्तमरित्या टिकते. फ्रीजच्या बाहेरसुद्धा ती छान टिकते. फ्रीजमध्ये ठेवायची बिलकुल गरज नाही आहे. विकतच्या पावडरपेक्षा ही घरात बनवलेली पावडर अतिशय उपयुक्त अशी ठरते, कारण यामध्ये भेसळ असल्याची शक्यता बिलकुलच नसते. ह्या पावडरचा वापर आपण जरी आज एनर्जी ड्रिंक बनवण्यासाठी करणार असलो तरीसुद्धा तुम्ही ह्या खारीक पावडरचा उपयोग लाडू बनवण्यासाठी सुद्धा करू शकता. या पद्धतीने मी ही खारीकची पूड एका काचेच्या बरणीमध्ये आता स्टोअर करणार आहे. आता खारीकचे दूध बनवण्यासाठी मी 1 कप दूध घेतलेले आहे. तर ह्या 1 कप दुधामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला ही खारकेची पूड घालायची. व्यवस्थित मिक्स करायचं. हे खारकेचं दूध आपल्याला छान 10 मिनिट स्लो गॅसवरती मस्त असं उकळून द्यायचं आहे. हे खारकेचं दूध जेवढं उकळेल तेवढे ते छान पौष्टिक बनतं. हे खारकेचं दूध लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही पिऊ शकतं. जसजसं हे खारकेचं दूध उकळलं जातं तसतसा छान असा ताटसरपणा या दुधाला येतो आणि खारकेचा नैसर्गिक गोडवा यामध्ये मस्तपैकी उतरतो. यामुळेच यामध्ये साखर घालण्याची बिलकुल आवश्यकता नाही आणि असं छानसं एनर्जी ड्रिंक म्हणजेच हे खारकेचं दूध आपलं तयार झालेलं आहे.
आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा छानशा रेसिपी पाहण्यासाठी फूडीज फ्लेवरला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.